नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्यातील दांडफाटा ते रसायनीकडे जाणाऱ्या रोडवर गावठी कट्टा विक्रीसाठी आलेला आरोपी इब्राहिम मोहम्मद उमर शेख वय वर्ष 38 राहणार चित्ता कॅम्प ट्रॉम्बे याला रुपये 51,100 किमतीच्या 2 गावठी कट्ट्यांसह गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग रायगड यांनी ताब्यात घेतलंय. इब्राहिम मोहम्मद उमर शेख हा गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागचे पोलीस हवालदार राजेश पाटील यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली होती. पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांचे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांच्यासहित पोलीस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, चालक सहाय्यक फौजदार देवराम कोरम यांच्या पथकाने आरोपी इब्राहिम शेख हा संशयितरित्या वावरताना दिसल्यावर त्याची अधिक चौकशी करत अंग तपासणीत त्याच्याकडे 25,000 किमतीची 1.6 इंच लांबीची लोखंडी नळी असलेला गावठी कट्टा सापडला. गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागने इब्राहिम शेखच्या मुसक्या आवळल्या. हा गावठी कट्टा त्याने कोणासाठी आणला होता याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आणि त्यांची सर्व टीम, त्या टीममध्ये एक कॉन्स्टेबल आदेश पाटील, यशवंत जेमसे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे आणि देवराव कोरम यांनी मिळून ते पूर्ण ऑपरेशन वर्कआउट केलं आणि त्या आरोपीला दांडफाटा या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आणि त्याच्या ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगजप्ती घेतली असता त्याच्याकडे आपल्याला 2 गावठी कट्टे त्या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत. त्या इसमाचं नाव आहे इब्राहिम मोहम्मद उमर शेख, वय 38 वर्ष, राहणार म्हाडा ट्रॉम्बे मुंबई आणि त्याच्याकडे साधारणपणे 51,000 किमतीचे असे 2 गावठी कट्टे त्याकडे मिळाले आहेत आणि त्याचबरोबर त्याकडे 2 राऊंड्स मिळालेले आहेत 8 MMचे. साधारणपणे हा निहाय कट्टे कुठून आले होते, याचा उद्देश काय होता, याची इतर साधीदार कोण आहे त्याच्यामध्ये, याबाबतचा आपला तपास सुरू आहे. सध्या तो पोलीस कस्टडी रिमांडमध्ये सध्या आहे. निश्चितच त्यांनी गावठी कट्टे कुठून आणले, यूज काय करणार होता, त्याच्याबरोबर इतर कोणते साथीदार आहेत का, याबाबतचा तपास आपल्याकडून होईल. निश्चितच त्यावरून पुढले सुद्धा आरोपी आणि काही क्यू आपल्या निश्चित या तपासामध्ये मिळतील. त्याची 2 दिवस पोलीस रिमांडमध्ये सध्या रासायनिक पुलिस या ठिकाणी आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन सह न्यूज ब्युरो मुरुड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.